काल आपला 12वीचा जो पेपर झालाय ते पेपर तपासलेत आणि ते पेपर तपासल्यानंतर आपल्या काय चुका झालेल्या आहेत, किती लिहिलेले आहेत उत्तर बघा. हा बिन्नर अक्षय माधव त्याला 18 मार्क पडलेले. 18 मार्कामध्ये त्यानं फक्त काय केलं आहे, इथं समरी कुठं दिसते बघा, याची लिहिलेली बघा, इथं सगळं कोरस सोडलेलं आहे. ॲप्रिशिएशन पोयम लिहिलं आहे व्यवस्थित, पण थोडे थोडे मुद्दे लिहिलेले. त्याच्यानंतर बघा हा मेसेज लिहिलेला आहे, कसा लिहिला आहे, त्याला बॉक्स केलेला नाही व्यवस्थित, सिस्टमॅटिकपणा नाही. हा पुढचा जो प्रश्न क्रमांक दुसरा टाकला आहे, तिथं काहीच लिहिलेलं नाही, सगळं कोरं सोडलेलं आहे. आणि इथं बघा हा इथंसुद्धा सगळ्या रिकाम्या जागा इथं कोरं सोडलेलं आहे. आणि इथं माय सन हा जो समरीचा भाग आहे तो लिहिलेला आहे, इथं व्यवस्थित शेवटी 2 रेषा ओढलेल्या नाहीत. त्याच्यानंतर आपण पुढचा पेपर घेतो आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा पेपर आहे तो आहे मनोज मेंगाचा. बघा त्याने कसं लिहिलेत उत्तरं, ते बघा, त्याला 80 पैकी 17 गुण पडलेले आहेत. त्यानं व्यवस्थित पेपर सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा व्यवस्थित लिहिलेलं आहे, मार्क मग त्याला व्यवस्थितच पडले. समरी लिहिली तर समरी व्यवस्थित लिहिली, त्याला 2 मार्क, परंतु इथं त्याने 2 रेषा ओढायला पाहिजे होत्या, त्या ओढलेल्या नाही. त्याच पद्धतीनं माइंड मॅपिंगसुद्धा व्यवस्थित लिहिलं आहे. ॲप्रिशिएशन ऑफ पोयम मनी या कवितेचं ॲप्रिशिएशन त्यानं व्यवस्थित केलं आहे. बघा इथं त्याला 3 मार्क देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर इथं त्यानं रेष ओढायला पाहिजे होती, ती ओढलेली नाही. आणि इथं हा जो प्रश्न बी आहे त्यानं बघा सगळं कोरं सोडलं आहे खाली. उत्तर फक्त इथं उत्तरं लिहिले 2 आणि दोन्ही लिहिलेले उत्तरं बरोबर आलेले. त्याच्यानंतर पुढं काय केलं आहे त्यानं बघा, वाक्याची सुरुवात इथं कॅपिटल करायला पाहिजे होती, केलेली नाही, बाकी बरोबर आहे. इथं फुलस्टॉप दिलेला नाही आणि इथं रिकाम्या जागा भरायच्या होत्या, त्या पण त्यानं भरलेल्या दिसत नाहीत. हा होता मनोज मिंगाचा पेपर. आता त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे अभिषेक काळे. अभिषेक काळेनं बघा इथं काय केलं आहे, नुसत्या कशा रेषा ओढल्यात, इथं आला 80 पैकी 33 गुण पडलेले. त्याच्यानंतर त्यानं इकडं बघा व्यवस्थित उत्तरं लिहिलेली आहेत. इथं हा जो नवीन शब्द लिहिला आहे त्याला अधोरेखित करायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही. इथं त्याचं कंजेक्शन आणि ते चुकलेलं आहे प्रश्न. दुसरा ये, आता मी आपल्याला सांगितलं होतं आपला पेपर झाल्यावर पूर्ण मुख्य प्रश्न झाल्यावर रेष ओढायची, तर त्याने इथं रेष ओढलेली नाही, तिथंच दुसरा प्रश्न लिहिलेला. ही खूप मोठी चूक आहे, नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करावा लागतो. बघा इथं सगळं कोरं सोडलेलं आहे, थोडं लिहिलं उत्तर इथं. आणि इथं काय आहे समरी, आता समरी झाली, आता एक प्रश्न झाला होती, एक रेष ओढायची न, तर ओढलेली दिसत नाही. त्याच्यानंतर पुढचा हा माइंड मॅप त्यानं व्यवस्थित काढलेला नाही. आता हे जे भाग आहे त्याला गोल करायला पाहिजे होतं, त्यानं गोल केलेलं नाही, तर व्यवस्थित माइंड मॅप काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न 3, याच्यामध्ये उत्तरं व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ द पोयमसुद्धा व्यवस्थित लिहिलेलं आहे. आता ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम झालं ना, मग आता 2 रेषा ओढायच्या, ओढल्यात की इथं नाही ओढल्यात, व्यवस्थित सुटीतपणा आला पाहिजे. बघा इथं प्रश्न 4 मध्ये मेसेज रायटिंग लिहायचं, तर मेसेज लिहिलेलाच नाही रायटिंग. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन लिहिलेले आहेत. इथं एनी वर्ड ॲडवाईस लिहिलं आहे आणि इथं शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे. हा काय क्वेश्चन मार्क आहे का, हा काही प्रश्न नाही, हे विधानार्थी वाक्य. परत इथं बघा काय लिहिलं आहे ते त्यालाच कळतं आहे का नाही माहीत नाही. इथं तसंच इथं वाक्याची सुरुवात कॅपिटलने करायला पाहिजे होते, इथं फुलस्टॉप दिलेलं नाही ह्या वाक्यामध्ये, ह्या वाक्यामध्ये. अशा बऱ्याच साध्या साध्या चुका इथं केलेल्या आहेत. प्रश्न 3, 4 आहे हा इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे हे 2 स्वतंत्र शब्द, एकच शब्द लिहिलेला आहे. आणि इथं वोट ऑफ थँक्स इथं कशाला जागा सोडली, इथं रेष ओढलेली नाही. हा अभिषेक काळेचा पेपर किती गुण होते त्याला, 33. त्याच्यानंतर तेजस बिन्नरचा पेपर आहे. तेजस बिन्नर याला 25 मार्क आहेत. बघा इथं त्यानं आकृतीमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये असे गोल राऊंड दिलेले, ते करायला पाहिजे होते, ते त्याने केलेले नाहीत. तसंच इकडं व्यवस्थित लिहिलं आहे. बघा नवीन शब्द लिहिले, त्याला मी अधोरेखित करायला सांगितलेलं आहे, त्याने अधोरेखित केलेलं आहे. इथं हे पण बरोबर आहे. इथं या ठिकाणी जो नॉलेज शब्द आहे स्पॉट एररचा, तो अधोरेखित करायला पाहिजे होता. त्याच्यानंतर बऱ्यापैकी उत्तरं त्यानं लिहिलेली आहेत. बघा समरीसुद्धा व्यवस्थित लिहिलेली आहे. त्याच्यानंतर माइंड मॅप हे बघा
कॉपीज केलेल्या दिसतो त्यानं दोघांनी, आता कुणाची कुणी कॉपी केली ते आता त्यांनाच माहिती. अगोदर आपण जो पेपर त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये सारख्याच बाबी दिसत आहेत. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा येमध्ये त्यांना A1चंच उत्तर लिहिलं आहे, परत बाकीचे उत्तरं ॲप्रिशिएशन ऑफ द पोईम अत्यंत चांगल्या पद्धतीनं लिहिलं आहे. इथं दोन रेषा ओढायला पाहिजे होत्या, ओढलेल्या नाही. सुटसुटीतपणा पेपरमध्ये येण्यासाठी बघा, अगोदरच्या पेपरवाल्यानंसुद्धा मेसेज रायटिंग लिहिलं नव्हतं, यानं पण लिहिलेलं नाही, मुलाखत लिहिली आणि बाकीचं काहीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यानंतर आपण आता पुढचा पेपर घेतो आहे, तो डगळे सौरभ यानं अतिशय व्यवस्थित पेपर लिहिलेला आहे, त्याला 30 मार्क मिळालेले आहेत. त्याच्यानंतर हा जो पुढचा भाग आहे त्यानं व्यवस्थित लिहिला आहे, इथं पण व्यवस्थित लिहिलं आहे. फक्त त्याची चूक इथं आहे की पूर्ण प्रश्न संपल्यावर दोन रेषा ओढायला पाहिजे होत्या. आणि हा जो प्रश्न दुसरा ए आहे हा स्वतंत्र पानावर इथं लिहायला सुरुवात करायचा होता, त्यानं तो केलेला नाही. त्याच्यानंतर समर रायटिंगला टायटल दिलं आहे बरोबर, व्हेरी गुड, चांगला पेपर लिहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याला माइंड मॅपचं उत्तर बघा याच्या अगोदर, आणि हे सरळ सरळ कॉपी केलेला प्रश्न दिसतो आहे हा याच्या अगोदरच्या विद्यार्थी बघा, माइंड मॅप इकडे येणं काय केलं, इकडं कोरं सोडलं आहे सगळं, काहीच लिहिलेलं नाही. इथे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहिलं आहे व्यवस्थित, 3 मार्क पडलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न चौथ्या येमध्ये तर त्यानं काहीच लिहिलेलं नाही, मुलाखत लिहिलेली आहे, मुलाखतीला 3 गुण देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यानं इथं काहीच लिहिलं नाही सीमध्ये. डीमध्ये त्यानं काय लिहिलं आहे बघा, श्यामच्या या पुस्तकाचं ॲप्रिशिएशन लिहिलं आहे, आणि शेवटी बाकी कुठलाही भाग लिहिलेला नाही. याच्यानंतरचा प्रश्न पेपर आहे तो तळपाडे सूरज येणं, तर बघा 80 पैकी 15 मार्क आहेत येणं, फक्त 80 मार्काचा पेपर 4 पेजेसमध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे सूरज बिन्नर, यानं जरा व्यवस्थित पेपर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला किती मार्क आहेत, 80 पैकी 27 गुण आहेत. पेपर लिहित असताना समरी लिहिलेली आहे, माइंड मॅप लिहिलेला आहे, आणि माइंड मॅपच्या नंतरचा जो Q3A पोएमचा प्रश्न आहे तो लिहिला आहे, ॲप्रिशिएशन लिहिलं आहे, आणि बाकीचा कुठलाही भाग त्यानं लिहिलेला नाही. त्याच्यानंतर सदगीर जयचा पेपर आपण घेतो आहे, त्याला 25 मार्क आहे, त्याने पण व्यवस्थित पेपर लिहिला आहे बघा, व्यवस्थित म्हणजे, पण त्याची पण चूक आहे, इथं त्यानं नवीन पानावर प्रश्न लिहायला पाहिजे होता, Q2 आहे तो लिहिलेला नाही. समर रायटिंगच्या नंतर एकरेष ओढायला पाहिजे होती, ओढली नाही. माइंड मॅप बघा कसं वाकडं तिकडं काढलं, व्यवस्थित काढायला पाहिजे होतं. ॲप्रिशिएशन लिहिलेलं आहे, एवढंच लिहिलं आहे त्यानं, बाकी सगळं सोडून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ढोन्नर सौरभ याचा पेपर आहे, याला किती मार्क आहेत, 22 मार्क याचा पेपर, तुम्ही बघू शकता कसा लिहिलेला आहे. बघा हे माइंड मॅप अशा पद्धतीनं काढण्याची पद्धत नाही, चुकीची पद्धतीनं माइंड मॅप काढलेला आहे. कवितेचे उत्तरं लिहिले आहेत, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम बघा, बाकीचं काहीच लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. आदित्य बिन्नरला 26 मार्क आहेत, त्यानं बघा कसा पेपर लिहिला आहे. पुढं आपण बघू शकता कसा पेपर लिहिला आहे, माइंड मॅप बघा, ह्याचं समरी बघा, इथे 2 रेषा ओढलेल्या नाहीत, मुख्य प्रश्न संपल्यावर आपल्याला सांगितलं तरीसुद्धा. त्याच्यानंतर Q3 आहे, नवीन पानावर लिहिलं आहे, इथं रेष ओढायला पाहिजे होते, ती ओढलेली नाही. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन लिहिलेलं आहे, मेसेजला बॉक्स करायला सांगितलेला आहे, तो बॉक्स काही केलेला नाही, मुलाखत लिहिलेली आहे, बाकीचं त्यानं काहीच लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर आहे अजयचा, त्याला 8 मार्क आहेत बघा, अक्षर काही व्यवस्थित काढलेलं नाही, त्यानं फक्त पेपर 80 मार्काचा 2 पानावर लिहिला आहे. त्याच्यानंतर हा जो संदीप कुलाळ आहे त्यानं बघा काय लिहिलं आहे ते, इथं काहीच लिहिलं नाही, इकडं थोडं लिहिलं आहे, इकडं काहीच लिहिलेलं नाही, हे कोरं सोडून दिलं आहे. त्याच्यानंतर समर रायटिंग माइंड मॅप लिहिलं आहे, आणि बाकी इकडं काहीच लिहिलेलं नाही. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पेपर बघा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सुनील रावसाहेब गोडे 12 मार्क बघा, ह्यानं 80 मार्काचा पेपर 4 पानामध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर नवनाथ शिवाजी बोराडे 11 मार्क पडले 80 पैकी, त्याला त्यानं पण 4 पेजेसमध्ये सोडवला आहे. त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे प्रवीण काळू गोडे, त्याला 9 मार्क आहे, त्यानंसुद्धा जास्त कष्ट घेतलेले नाही, त्याला काही लिहावासा वाटलेला दिसत नाही, पेपर 4 पानामध्ये लिहिला आहे पेपर. त्याच्यानंतर डगळे विकास रवींद्र बघा, यानं इथं जे गोल करायला पाहिजे होते असं गोल करायला लागत होतं, केलेलं नाही, आणि 80 पैकी फक्त 18 मार्क आहेत, त्याला इथं बघा काय लिहिलं आहे, त्याला थोडंच लिहिलं आहे, बाकी सगळा पेपर त्यानं 6 पानामध्ये उरकून टाकलेला आहे, बाकीचं काही लिहिलेलंच दिसत नाही. त्याच्यानंतर
राहुल कुंदे बघा, यानं सुद्धा पेपर 80 पैकी 22 मार्क आहेत. कसा पेपर लिहिला आहे तुम्ही तो बघू शकता. त्यानं सुद्धा इथं प्रश्न तिसरा कुठे गेला, दुसरा ये नवीन पानावर लिहिला. इथं रेष ओढायला पाहिजे होती, ओढलेली नाही. इथं रेष ओढायची, ओढलेली नाही. आता याचं बघा समरी व्यवस्थित आहे. बघा माइंड मॅप अशा पद्धतीने लिहायचा नसतो, व्यवस्थित माइंड मॅप लिहावा लागतो. त्याच्यानंतर बोराडे अर्जुन, बोराडे बाबूराव अर्जुन बघा, ह्यानं तर पेपर कसा लिहिला आहे, पहिल्या पानावर काहीच लिहिलेलं नाही. थोडं लिहिलं 1 मार्काचं, व्यवस्थित काही नाही ते. यानंसुद्धा 1-2 पानंच लिहिण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्यानंतर कुलाळ सचिन, याला 8 मार्क आहेत. बघा ह्यानं किती पेपर लिहिला आहे, एवढाच पेपर लिहून काढला आहे, 8 मार्क. बाकी सगळं कोरं सोडलं, ते कोरे पानं जोडलेले आहेत. त्याच्यानंतर अनमोल सखाराम घाणेचा पेपर 15 मार्क आहे त्याला. त्यानंसुद्धा बघा 4च पानं लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर शुभम तळपाडेचा पेपर बघा, त्याला 80 पैकी 10च मार्क पडलेले आहेत. काय लिहिले त्यानं तुम्ही बघू शकता. समरीसुद्धा कशी लिहिली आणि त्यानं 3च पानं पेपर लिहिलेला आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर पेपर आहे संदेश पोपेरे, याला 8 मार्क आहेत. बघा अक्षर कसं काढलं, व्यवस्थित अक्षर काढलेलं नाही. 4च मार्कामध्ये त्यानं लिहिलं आहे. बाकी बघा चौथं इथं नुसतं नंबर टाकला आहे आणि कोरं सोडून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आस्तिक बोराड्याचा पेपर आहे, त्याला 80 पैकी 14 मार्क पडलेले आहे. त्यानं पण कसा पेपर लिहिला तुम्ही बघू शकता. अक्षर व्यवस्थित काढायला सांगितलेलं आहे, काढलेलं नाही. समरीला टायटल दिलेलं नाही. त्याच्यानंतर सगळं कोरं सोडून दिलेलं आहे. बघा आता विजय भाऊराव जाधवचा पेपर आहे, त्याला 0 मार्क. त्यानं काहीच लिहिलेलं नाही, इथं लिहिलं आहे त्याला पण कट करून त्यानं पेपर जमा केलेला आहे. हा आहे विजय भाऊराव जाधव, 0 मार्क. त्याच्यानंतर पुढचा जो आहे डगळे प्रथमेश, त्याला 10 मार्क आहे. त्यानंसुद्धा काय लिहिलं आहे तुम्ही बघू शकता. कोरं सोडलं आहे, नुसता लिहिलेला नाही पेपर. प्रफुल्ल यानं जरा व्यवस्थित पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे सिस्टमॅटिक पद्धतीनं. बघा व्यवस्थित काळजीपूर्वक अक्षरसुद्धा व्यवस्थित काढलेलं आहे. समरी लिहिलेली आहे, माइंड मॅप व्यवस्थित लिहिलेलं आहे. इथं त्याला उत्तर जमली नाही तर त्यानं सोडून दिलं आहे. ॲप्रिशिएशन थोडं लिहिलं आहे, 1 गुण पडलेला आहे. आणि मेसेज यानंसुद्धा बाकीचा भाग लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यानंतर जो पेपर आहे गोडे प्रदीप सुरेश, ज्याचा राज्य पातळीवर 5000 मीटर धावणेमध्ये 2रा क्रमांक आलेला आहे. राज्य पातळीवर 5000 मीटर धावणे, 21 गुण आहे त्याला. बघा त्याला आता नोकरीमध्ये 5% रिझर्वेशन मिळेल. तुम्ही त्याचा पेपर बघू शकता कसा लिहिला आहे. व्यवस्थित पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला, या सरावातून वेळ काढून त्यानं सराव पण केला आहे. माइंड मॅप प्रदीप गोडे जरा व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम व्यवस्थित लिहिलं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 म्हणला तर सगळा कोरा सोडला आहे. श्यामची आई हे जो बुक रिव्ह्यू आहे त्यानं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर कोरं सोडलं, इकडं मेसेज लिहिला आहे आणि बाकीचं त्यानं कोरं सोडलेलं आपल्याला दिसतं आहे. 80 पैकी 21 मार्क त्याला पडलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा पेपर आपल्याकडे येतो आहे तो तळपाडे रेशमा सोमनाथ. बघा काय लिहिलं इथं पहिल्या पानावर, याला जे गोल करायला पाहिजे होते ते केलेले नाहीत. हे सायन्सच्या विद्यार्थ्यांचे पेपर आहेत, लक्षात घ्या. इथं काय लिहायला पाहिजे होतं लिहिलेलं नाही, थोडं थोडं लिहिलं आहे. बघा इथं काय आहे, हे समरीला टायटल दिलेलं नाही. माइंड मॅप थोडाच लिहून काढलेला आहे, हरकत नाही. इथं बघा प्रश्न तिसरा, याचे उत्तर ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. मेसेज रायटिंगला चौकट केली नाही. मुलाखतीचे सर्व प्रश्न लिहिलेले नाही. त्याच्यानंतर 5वा प्रश्न व्यवस्थितपणे सोडवला आहे आत्तापर्यंत बघितला, पण 5व्या प्रश्नाला कुणीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. 80 पैकी 17 मार्क साक्षी विठ्ठल भांगरे, कसा पेपर लिहिला आहे बघा. ओळख दिसतं आहे पुढं बघा. इथं समरीला मला वाटतं टायटल दिलेलं नाही. प्रश्न दुसरा आहे, टायटल नाही बघा. इथं बी टाकलं आहे, इथं ये लिहिलं आहे. कसं काय समजायचं, पेपर तपासणार आणि कोरस लिहिलं आहे तर माइंड मॅप लिहिलं नाही, काही नाही. इथं कोरस सोडलं, इथं मेसेज लिहायला पाहिजे होता लिहिलेला नाही. इथं मुलाखतीचे प्रश्न लिहिलेत, बुक रिव्ह्यू लिहिला आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आणि किती मार्क होते, 17. त्याच्यानंतर भवारी प्रगतीनं पहिल्या पानावर काहीच लिहिलेलं नाही, 80 पैकी 9 गुण पडलेले आहेत. हा पेपर तुम्ही बघू शकता.
बघा सगळं कोरं सोडून दिलं आहे, मुलाखतीचे प्रश्न इथं लिहिले आहेत, मेसेज लिहिला नाही, बुक रिव्ह्यू लिहिला नाही, कसे मार्क पडतील? सगळी राजश्रीने जरा व्यवस्थित पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पहिल्या पानावर फक्त, नंतर सगळं इकडं कोरं सोडून दिलं आहे. इथं कोरं आहे बघा, समरीला टायटल दिलेलं नाही, इथं माइंड मॅप लिहिला आहे, गोल केलेलं नाही, आणि इकडं हा प्रश्न तिसरा ए कसा लिहिला आहे बघा, आणि मुलाखत आणि कॉम्प्रिंग म्हणजे सूत्रसंचालन लिहिलं आहे, मुलाखत आणि बाकीचं तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही, आजारी असल्यामुळे कदाचित लिहिलेलं नसाव. सद्गीर प्रगती पोपट 14 मार्क पडलेले आहेत 80 पैकी. बघा कसा पेपर सोडाला तुम्ही बघू शकता याच्या ठिकाणी. इथं बघा माइंड मॅप कसं लिहिलं आहे, तिसरा ये मुलाखत आणि काय आहे हे कॉम्पिअरिंग दिसतंय. त्याच्यानंतर पुढचा पेपर आहे कोंडावळे रुपाली दत्तात्रय 80 पैकी 35 गुण चांगले मार्क पडलेले, पेपरसुद्धा व्यवस्थित लिहिला आहे, सोडवला आहे. बघा तुम्ही बघू शकता समरीला टायटल आहे, माइंड मॅपसुद्धा व्यवस्थित लिहिलं आहे, तिसऱ्यात उत्तर येत नाही तर सोडून दिलं आहे, समरी ॲप्रिशिएशन व्यवस्थित लिहिलं आहे, मेसेज लिहिला आहे, एस ओ पी लिहिलं आहे, इंटरव्ह्यू लिहिलं आहे, कॉम्पेअरिंग लिहिलं आहे, बुक रिव्ह्यू लिहिला आहे, आणि पाचवा प्रश्नसुद्धा अत्यंत बरोबर सोडवलेला आहे. किती मार्क आहेत, 80 पैकी 35. त्याच्यानंतर किरण काळूचा पेपर 80 पैकी 41 मार्क, अतिशय सुटसुटीत पेपर, व्यवस्थित पेपर लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पेपर लिहिला तर बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला बघा किती सुटसुटीत पेपर लिहिलेला आहे, अक्षर व्यवस्थित काढलं आहे, मेसेजला बॉक्स केला आहे, मुलाखतीचे प्रश्न व्यवस्थित लिहिलेले आहेत, स्पीच रायटिंग व्यवस्थित लिहिलं आहे, प्रश्न तिसऱ्या येमध्ये जे येतात ती उत्तरं लिहिली, बाकीचं नाही लिहिलं, चालतं आहे. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम 3 मार्क पडलेले, व्यवस्थित लिहिलं आहे, बुक रिव्ह्यू 3 मार्क. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा ए बघा कसा लिहिला आहे, व्यवस्थित लिहिला आहे आणि 80 पैकी 41 मार्क. त्याच्यानंतर आहे करवंदे प्रियंका दशरथ 19 मार्क पहिल्या पानावर काय लिहिले बघा, दुसऱ्या पानावर इथं नवीन पाना सुरू करायला पाहिजे होता, हा प्रश्न केलेला नाही, कोरं सोडलं आहे, समरी लिहिली, माइंडमॅप लिहिला आहे, प्रश्न तिसऱ्या याचे उत्तरं लिहिले आहेत आणि फक्त बुक रिव्ह्यू लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पेपर जो आहे तो हिरणक प्रतीक्षा 80 पैकी 19 मार्क कसा पेपर लिहिलेला आहे बघा. इकडं सगळं कोरं सोडून दिलेलं आहे, 3 तास वेळ दिलेला होता यांना, 3 तासामध्ये यांनी किती लिहिलं आहे. त्याच्यानंतर आहे बेंडकोळी हिराबाई वाळू, किती मार्क आहेत, 80 पैकी 15 मार्क. पेपर बघा 15 मार्काचा, कोरं सोडलं इथं इथं लिहिलं आहे थोडं, आणि याच्यानंतर इकडं काय लिहिलं, इथं ॲप्रिशिएशन थोडंच लिहिलं आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन लिहिलेच नाही, तरी बुक रिव्ह्यू लिहिला आहे, कोरं सोडलं आहे बाकीचं. त्याच्यानंतर आता इकडं तुम्ही बघू शकता भांगरे आरती लक्ष्मण 17 मार्क काय लिहिलं आहे बघा, तुम्हीच पेपर कसा लिहिलं आहे ते बघू शकता, बाकीचं कोरं सोडलं आहे, माइंड मॅप लिहिलं नाही, हे लिहिलं नाही, इथं पण मुलाखतीचे प्रश्न लिहिले थोडे, बुक रिव्ह्यू 5वा प्रश्न नॉव्हेलवर आधारित आहे तो. त्याच्यानंतर कोणाचा पेपर आहे हा, खोकले स्वप्नाली लहू 80 पैकी 22 मार्क, अक्षर व्यवस्थित काढलेलं नाही, पेपर तरी बऱ्यापैकी लिहिलेला आहे, कोरं सोडलं बघा किती मुलाखत लिहिलेली आहे, इकडं थोडं लिहिलं आहे, इथं थोडं लिहिलं आहे, बाकी सगळं कोरं सोडून दिलं आहे. त्याच्यानंतर हा अतिशय चांगला पेपर तांबे पायल जनार्दन 44 मार्क 80 पैकी बघा कसा सुटसुटीत पेपर लिहिलेला आहे. बघा इथं जे नवीन शब्द लिहितो त्याला अधोरेखित केलेलं आहे, इथं अ लिहायचं राहिलेलं आहे, इथं क्रॉस आणि इथं बाय लिहायला पाहिजे होतं, अर्धा अर्धा मार्क इथं ह्याला अधोरेखित केलेलं दिसत नाही. त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे, अब्राहम लिंकन यांचा पॅसेज इथं शूड पाहिजे होतं, वूड लिहिलेलं आहे म्हणून मार्क गेलेला आहे, विल लिहिलेलं आहे म्हणून मार्क गेला. त्याच्यानंतर इकडं कोरं सोडलं आहे, समरी व्यवस्थित लिहिलेलं आहे, टायटल लिहिलं आहे,
माइंड मॅप व्यवस्थित आहे, सेक्शन पोएट्रीचा बघा आणि इथं ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम, इकडं मेसेजला बॉर्डर केलेली नाही, इंटरव्ह्यू क्वेश्चन व्यवस्थित आहेत, श्यामच्या ई बुक रिव्ह्यू, पुस्तक परीक्षण, त्याच्यानंतर हे पाचवा प्रश्न एवढाच लिहिलेला आहे, बाकी सगळं कोरं सोडून दिलं आहे. 80 पैकी 44 मार्क, एक मार्क कमी म्हणजे 43. आता इथं बघा हा कोणाचा आहे, बांबळे सुजाता, 80 पैकी 14 मार्क. समरी माइंड मॅप गोल केलेलं नाही इथं. त्याच्यानंतर हा आहे तिसरा ये मुलाखत लिहिली फक्त, बाकी काही लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर सुवर्णा लक्ष्मण तळपाडे 42 मार्क, 80 पैकी. पेपर बघा व्यवस्थित सुटसुटीत लिहिलेला आहे, बघू शकता तुम्ही. ॲप्रिशिएशन व्यवस्थित आहे, मेसेज नवीन पाना सुरू करायला पाहिजे होता, प्रश्न केला नाही. बुक रिव्ह्यू व्यवस्थित आहे, पाचवा प्रश्न आणखीन लिहिले असता तर मार्क वाढले असते, पण ते काही लिहिलेलं दिसत नाही. त्याच्यानंतर जयश्री तळपाडे 25 मार्क, 80 पैकी. समरी लिहिलेले जास्त, एवढी समरी लिहायला नको लागत होती, थोडी कमी लिहायला पाहिजे होती. माइंड मॅपला इथं गोल केलेलं नाही. ॲप्रिशिएशन व्यवस्थित लिहिलेलं आहे, 3 मार्क पडलेले आहेत. इंटरव्ह्यू मुलाखत कॉम्पिअरिंग इथं काहीच लिहिलेलं नाही. अशा प्रकारे 25 मार्काचा हा पेपर. तळपाडे श्वेता गंगाराम 80 पैकी 21 मार्क. आणि आता आपला शेवटचा पेपर तळपाडे प्रेरणा 19 मार्क, 80 पैकी. व्हर्च्युअल मेसेजला बॉक्स केलेला नाही, बाकी इकडं पाचवा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जो विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला हाच तो पेपर होता. हाच तो पेपर होता, कसा लिहायला पाहिजे होता ते बघा इथं सांगितलेलं आहे. इथं जोड्या दाखवल्या आहेत, इथं हे असं लिहायला पाहिजे होतं चौकोन करून. हे एकाचंही उत्तर बरोबर आलेलं नाही. ऑलरेडी कॉल्ड गदेम लिहिलं आहे बऱ्याच जणांनी. त्याच्यानंतर समरी माइंड मॅप ॲप्रिशिएशन हा तो पेपर होता, विद्यार्थ्यांनी सोडवलेला आपण बघितला. ॲप्रिशिएशन ऑफ द मनी विल्यम एच डेव्हिस यांची कविता होती. तर या प्रश्नाची उत्तरं बऱ्याच जणांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. प्रश्न पाचवा, इथे आपल्याला मार्क मिळू शकत असतात. मला शुभेच्छा पेपरसाठी.